लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने तयार करण्याची व पर्यावरण पूरक गणेश मूर्ती घडविण्याची संधी देणारी कार्यशाळा क्रिएटिव्ह आर्ट इन्स्टिट्यूटने घेतली आणि मुलांनी सुंदर सुंदर मूर्त्या घडविल्या. टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम याकडे मुलांचा जास्त ओढ आहे. अशातच मुलांचे नाते मातीशी जुळावे, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी क्रिएटिव्ह आर्ट इन्स्टिट्यूटने पुढाकार घेतला आणि मुलामुलींनी आपल्या सुंदर हातांनी सुंदर गणेश मूर्ती साकारल्या. या आहे शाळकरी मुलांनी तयार केलेला सुंदर गणेश मूर्ती. मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी क्रिएटिव्ह आर्ट इन्स्टिट्यूट तर्फे मुलांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. मुलांना मातीपासून वस्तू तयार करणे, चित्रकला आदींचे धडे दिले जाते. श्री गणेशोत्सवानिमित्त पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना केली जावी यासाठी मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची थीम यावेळी ठेवण्यात आली होती. या ठिकाणी वयोगटातील विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती, मोदक, उंदीर तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. मुलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. उत्कृष्ट गणेश मूर्तीची तयारी केली. मुलांनी तयार केलेल्या कलाकृती पाहून पालकांनाही आश्चर्य झाले. ज्यांनी मुलांची ही कलाकृती पाहिली त्यांना मुलांमधील क्रिएटिव्ह आर्ट इन्स्टिट्यूटचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना वैशाली शेटे यांनी प्रशिक्षण दिले होते. हे वैशाली मॅमने शिकवलेलं आहे. हे गणपती आहे जे शाडू मातीने बनलेले आहे. शाडू माती पर्यावरणाला प्रदूषित नाही करत. काही मूर्तिकार का असे लोक असते जे POPचे बनवतात पण ते हानी पोचवतात. तर हे शाडू मातीने बनलेले आहे, पर्यावरणाला काहीच हानी नाही पोचवत आणि हे पर्यावरणासाठी खूप चांगलं आहे. थँक्यू. यवतमाळातली ती टॉपर अशी इन्स्टिट्यूट व्हावी आणि त्याच्यासाठी म्हणून मी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेते. त्याच्यामध्ये मुलांना कुठल्याही प्रकारचं शुल्क घेतलं जात नाही आणि वेगवेगळ्या प्रत्येक इव्हेंटनुसार किंवा वेगवेगळ्या ज्या कॉम्पिटिशन असतात त्याच्यात क्राफ्ट आहे, क्ले आहे असं घेतल्यामुळे मुलांना एक नवीन शिकायलाही मिळतं. पॅरेंट्सलासुद्धा त्याच्यामध्ये सहभागी केलं जातं. पॅरेंट्ससाठीसुद्धा सेपरेट अशी कॉम्पिटिशन ठेवली जाते. स्टुडंट यांना एकत्र आणल्या जाऊ तेव्हाच कुठलंही काम हे सक्सेस होऊ शकतं. आणि हा ती शाडू मातीपासून मी त्यांना मूर्ती शिकवलेली आहे गणपती. त्याच्यामध्ये 5 ग्रुप करण्यात आले होते. एक पॅरेंट्ससाठी सेपरेट ग्रुप होता आणि जो कॉलेज स्टुडंटसाठी वेगळा आणि पहिली प्ले ग्रुपसाठी त्यांना मोदक शिकवण्यात आले मातीचे. आणि जे पहिली ते चौथी आहे त्यांना उंदीर हा घेण्यात आला आणि बाकी जो मोठा ग्रुप होता यांना गणपती आणि त्याच्याबरोबर डेकोरेशन करणं आणि त्या